आज ज्योतिबा फुलेंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं नागपुरातील तमाम जनतेच्या वतीनं, नागपुरातील तमाम भीमसैनिकांच्या वतीनं, पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या नागपूर शाखेच्या वतीनं आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाची महिला आघाडी आहे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाची दलित मुक्ती सेना आहे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाची राष्ट्रीय मजदूर सेना आहे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाची यूथ फोर्स आहे, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य हे अलौकिक, अप्रतिम आणि खऱ्या अर्थानं देशामध्ये समता, बंधुत्व, सामाजिक न्याय प्रस्थापित करून अंधश्रद्धा, बुवाबाजी, ढोंगबाजी जी ब्राह्मणशाहीने देशात निर्माण केली, मनुष्याने निर्माण केली, ती नष्ट करण्याचं अत्यंत पवित्र काम ज्योतिबा फुले यांनी केलं. आमच्या शेतकरी असेल, बहुजन समाज असेल, ओबीसी समाज असेल, त्यांना जागवण्याचं काम ज्योतिबांनी केलं. एवढंच नव्हे तर देशातील, महाराष्ट्रातील अस्पृश्य समाजाला देखील माणुसकीची वागणूक देण्याचं काम ज्योतिबा फुल्यांनी केलं, सावित्रीबाईंनी केलं. ज्योतिबा फुल्यांसारख्या थोर पुरुषाला, युगपुरुषाला सावित्रीबाई फुलेची अशा प्रकारची साथ मिळाली. हे दोघेही म्हणजे भारतीय इतिहासामध्ये पतिपत्नी ज्याला आपण म्हणतो, खऱ्या अर्थानं पतिपत्नी म्हणून ज्योतिबा फुले आणि त्यांची धर्मपत्नी सावित्रीबाई फुले या दोघांनी जे काम केलं. इवन महाराष्ट्रामध्ये महिलांना शिक्षणाची बंदी होती, महिलांसाठी, मुलींसाठी पुण्यामध्ये पहिल्यांदा मुलींची शाळा सुरू करण्याचं काम ज्योतिबा फुल्यांनी, सावित्रीबाई फुल्यांनी केलं. आणि हा ज्योतिबांनी सावित्रीबाईंना घडवलं, शिक्षिका बनवली आणि ज्योतिबांच्या मार्गदर्शनामध्ये सावित्रीबाई फुल्यांनी पुण्यासारख्या शहरामध्ये, अत्यंत जात्यंत शहर आहे, धर्मांध शहर आहे, अशा या पुण्यासारख्या विषारी शहरामध्ये ज्योतिबांनी, सावित्रीबाईंनी मुलींसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली, सोय उपलब्ध करून दिली. म्हणून विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून प्रगती करायची असेल तर खऱ्या अर्थानं शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली पाहिजे, शिक्षणाचा प्रसार प्रसार झाला पाहिजे, घरोघरी शिक्षणाची गंगा गेली पाहिजे, हे ज्योतिबा फुल्यांचं बीज होतं. बरं, गेल्या अनेक शिक्षणाचे जनक मानले जाणारे फुले दाम्पत्य यांना पुष्कळ वर्षापासून प्रलंबित आहे, आता सरकारमध्ये आहे, तुम्ही मागणी करणार? ही महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या युगपुरुषांना भारतरत्न सन्मान देऊन देशाचा गौरव करण्यात यावा अशा प्रकारची आमची फार जुनीच मागणी आहे. सरकारं येतात आणि जातात. आज काल त्यांचं सरकार होतं, आज महायुतीचं सरकार आहे, प्रश्न तो नाही आहे. प्रश्न सत्तेमध्ये जी मंडळी आहे त्यांची नियत कशी आहे. नीती चांगली असेल पण नियत चांगली असली पाहिजे, आमचा प्रयत्न असा आहे. आजपर्यंत ज्योतिबा फुले, सावित्रीबाईंना भारतरत्न हा देशाचा सर्वात मोठा पुरस्कार मिळाला नाही, परंतु येत्या काही काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले दोघांनाही भारतरत्न या सन्मानाने गौरव यावं अशा प्रकारचा जीवापाड प्रयत्न आमची पीपल्स रिपब्लिकन पक्ष करेल. आणि त्यासाठी जर शक्य असेल तर आंदोलनाची भूमिका आमचा पक्ष घेईल असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. आजच्या महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी प्रसंगी महात्मा ज्योतिबा फुलेंनी बोलले होते की तुम्ही चाराण्याचे काँग्रेसचा सदस्य होऊ नका. महात्मा ज्योतिबा फुले स्वतः नगरसेवक होते, फुले शाहू बाबासाहेबांच्या चळवळीचे, बहुजनांच्या चळवळीचे ते नगरसेवक होते, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. आणि अशा प्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले बोलायचे की हे काँग्रेस, बी जे पी, काँग्रेस जी आहे ही लाडजी, भटजी,
शेटजींची पार्टी आहे, तुम्ही कधी या पक्षात जाऊ नका। आणि आज जेव्हा मी नागपूरमध्ये बघतोय, मागचे या दोन एक आठवड्या आधी निवडणूक झाली आणि त्या निवडणूकमध्ये पूर्ण जो बौद्धिक समाज आहे, जो महात्मा ज्योतिबा फुलेला मानतो, तो पूर्ण बौद्धिक समाज अख्खाचा अख्खा काँग्रेसला वोटिंग केलं ही अतिशय शोकांतिकेची गोष्ट आहे, अतिशय चिंताजनक गोष्ट आहे। फुलेशाहू चळवळीला ही खूप मोठी घातक ठरणारी ही गोष्ट आहे। मी या आजच्या प्रसंगी सर्व बौद्धिस्त नागपूरच्या नागरिकांना आवाहन करू इच्छितो, विनंती करू इच्छितो, भावांनो परत फुलेशाहू आंबेडकर चळवळीमध्ये परत या, काँग्रेस भाजपाच्या बांगेत जाऊ नका। धन्यवाद। जय भीम, जय शिवराय, जय महात्मा ज्योतिबा फुले। कसं आहे मित्रा, ही जी चळवळ आहे फुलेशाहू आंबेडकर चळवळ, ही सुरुवातीपासनं बहुजनांच्या उत्थानासाठी, त्यांचे हक्क अधिकार मिळवण्यासाठी झालेली आहे। आणि ही चळवळची त्याचा मुख्य जो बेस आहे तो म्हणजे शिक्षण। आणि या शिक्षणाच्या मार्फत आम्ही जो बहुजन समाज आहे तो बळकट झाला। आता हा जो मनुवादी समाज आहे, मानववादी समाजाचा नेहमी हे प्रयत्न असला सगळे चालतील आम्हाला, पण बहुजन समाज सत्तात जाऊ नये। आणि या आणि मनुवादी सत्तेने काय केलं, सातत्याने शिक्षणाला चा दर्जा खाली आणला। आणि जे जे या चळवळीमध्ये मोठे महान होऊन गेले त्यांना ते कसे पुरस्कृत करतील? सत्ताच मनुवादींची असल्यामुळे आम्हाला ते आमची अपेक्षासुद्धा नाही ते कधी त्यांना राष्ट्र चालतं भारतरत्न देतील म्हणून। जे म्हणून आम्ही म्हणतो आहे तुम्ही फुलेशाहू आंबेडकर चळवळीची सत्ता आणा, आणि आमची जेव्हा सत्ता येईल पहिला आमचं काम राहील महात्मा ज्योतिबा फुलेंना भारतरत्न देऊ, आम्ही सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देऊ आणि फातिमा शेख यांनासुद्धा भारतरत्न देऊ। धन्यवाद।